लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्र के मंत्री और एनसीपी नेता नवाब मलिक ने आज नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो पर अपने दामाद समीर खान को झूठे मामले में फंसाने का आरोप लगाते हुए जमकर हल्ला बोल किया। एक प्रेस कॉन्फ्रेंस में नवाब मलिक ने कहा कि एनसीबी के अधिकारियों ने मोदी सरकार के इशारे पर उनके दामाद को फंसाया, जिसकी वजह से उन्हें विरोधी दल बीजेपी की अपमानजनक टिप्पणियां झेलनी पड़ी। आइए सुनाते हैं नवाब मलिक ने एनसीबी की भूमिका को लेकर क्या कुछ कहा। ऑर्डर 12 तारखेला सही झाल्यानंतर कालच तो ऑनलाईन पोर्टलवर लोड झाला। त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की समीर खान व इतरांना जे सेक्शन लागू होत नव्हता ते सेक्शन त्यांच्यावर लावण्यात आला, चुकीच्या पद्धतीने त्यांना फ्रेम करण्यात आला आणि हा प्रकार हे गंभीर आहे। त्याच्या आपल्या सर्वांना मी या ऑर्डर्स आहे त्याची कॉपी देऊ, त्याचबरोबर माझ्या मुलीच्या घरी छापा पडला असं सांगण्यात आला, तिथे ड्रग ब्रामण झाले, पंचनामे तुम्हाला देऊ, कुठल्याही प्रकारचे कुठलेही सीजन ना होते। तरी पब्लिसिटीसाठी सुरुवातीला करण संघाने ब्रिटिश नॅशनल 200 किलो गांजा पकडले अशी बातमी देण्यात आली। मग राहिला फर्निचरवाला, एक गरीब घरातली मुलगी, या 6 बहिणी आहे, ते दिया मिर्जाकडे नोकरी करत होती। मग बातमी पेरण्यात आली की दिया मिर्जाच्या सेक्रेटरीला अटक करण्यात आली, मोठी बातमी झाली। मग माझ्या जवायला 12 तारखेला संमन आल्यानंतर 13 तारखेला तो सकाळी 9:45 हजर होत असताना कॅमेरे बोलवून घेण्यात आले, त्याची पब्लिसिटी झाली। त्याच दिवशी मी पत्रकारांना बोललो होतो की कायदेपेक्षा कोणी मोठा नाही, कायदा आपलं काम करेल आणि मला या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। अच्छा, या घटनेमध्ये 200 किलो गांजाच्या बाबतीत उल्लेख करण्यात आला, रामपूरमधून हा गांजा आला, रामपूरमध्ये हाडी घालल्यानंतर तिकडे पंचनामा करण्यात आला, कोर्टासमोर पंचनामा ते सादर करत नाही। सीए रिपोर्ट जे आहे, केमिकल एनालाइज रिपोर्ट, ते 6 महिने या दिवशी पूर्ण होते, 1 दिवस आधी रिपोर्ट येत नाही। रिपोर्ट सादर करत असताना कोर्टामध्ये क्लिअरिफाय करत नाही, कन्फ्युजन क्रिएट करतात आणि कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम एनसीबीच्या माध्यमातून करण्यात आलं। या प्रकरणांमध्ये जे काही सीजर होतात त्याच्यात NDPS ऍक्टमध्ये कव्हर होणारा 7.5 ग्राम साईजचा करून रिकव्हर झाला होता त्यांना बेल देण्यात आली, मुच्छडपानवाला यांना बेल देण्यात आली। मी आधी बोलत असताना थोडी माहिती म्हणजे पानाची दुकानाची नावं सांगितली, तिकडे रेड झालं नाही, त्या दुकानावर हे सगळे प्रोडक्ट विकत होते ऑनलाईन। हे ॲमेझॉन असतील, फ्लिपकार्ट असतील, बाबा जिम जॉनी असतील, असे ऑनलाईन हे पोर्टलवर सुरुवातीपासून हे सगळं विकत होते। आज पण ते पदार्थ विकत आहे, पण आम्हाला इतकंच बोलायचं आहे की जर नागपूरवर हे पदार्थ आला होता, जरा एनसीबीने गांजा सांगितला, अली नावाचा व्यक्ती त्याला 3 संबंध करून बोलावण्यात आला, त्याला अटक का झाली नाही? आमच्या जवायला अटक करण्यात आली, सांगण्यात आलं की 5 लाख रुपयाच्या आमच्याकडे एव्हिडन्स आहे ट्रान्झॅक्शन, त्या तो एव्हिडन्स मोठा कोर्टाला दाखवत होते। माझे लहान जेवाई, त्यांचे काही पैसे समीरकडून घ्यायचा होता, त्यांनी व्हॉट्सअपवर हे मेसेज पाठवला होता, तेच व्हॉट्सअपचा वापर करून हायकोर्टाची दिशाभूल करण्यात आली, सेशन कोर्टाची दिशाभूल करण्यात आली। चार्जशीट फाईल केल्यानंतर 3.5 महिने बेल कसा लांबवता येईल याचे प्रयत्न करण्यात आले। शेवटी न्यायालयाने
जे आदेश दिलेले आहेत त्याच्यातून जी सत्य परिस्थिती ते समोर आल्याने त्यांना फ्रेम करण्यात आला. मी आधीपासून सांगतो की या एनसीपीच्या माध्यमातून खोटे केसेस करण्यात येत आहेत, पब्लिसिटी साठी करण्यात येत आहे. रिया चक्रवर्ती सुशांत सिंगच्या केस नंतर झोनल डायरेक्टर नवीन आणण्यात आल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून बातमी तयार कशी होते, महाराष्ट्र सरकार या बॉलिवूड याला बदनाम करून कुठेतरी एक षडयंत्र या राज्यामध्ये सुरू आहे. आधी मी ही माहिती आज याच्यासाठी देतो की जेव्हा 7 तारखेला मी प्रेस घेत होतो आपण सर्वांनी मला प्रश्न विचारला तुमच्या जवायचा काय, तेव्हा पण मी बोललो की कायदेपेक्षा कोणी मोठा नाही, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. काल ते ऑर्डर आल्यानंतर आज माहिती देतो, मला दुःख या बाबतीत आहे की या राज्याचे माजी मुख्यमंत्री पण माझ्या देवावर बोट ठेवत होते, माझ्या मूर्ती तुटून पडत होते. आज त्यांच्याकडे काय उत्तर आहे हे त्यांनी मला सांगावा. आता हे लोक सांगतील की आम्ही हायकोर्टात जाऊ, तुम्ही जा. रिया चक्रवर्तीला हायकोर्टातून जमानत मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये 10 महिने काय होत नाही, म्हणजे एका अधिकारीची चूक गरजेवाड त्याला सिद्ध करण्यासाठी किती पैसे तुम्ही बर्बाद करता. आम्ही या केसमध्ये माझे घरातली लोक म्हणजे हा क्वेस्ट करण्यासाठी हा हायकोर्टामध्ये काम करणार. आम्हाला अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने या केसमध्ये सगळे तथ्य आहे, पुरावे आहे, त्याच्या आधारावर एक केस परिस्थितशील रूपाने होते आणि शेवटी सत्य जे असतो ते लोकांच्या समोर येतो. आता मला दुःख या बाबतीचं आहे की गेली 8.5 महिने माझी घरातले लोक विशेषतः माझी मुलगी त्यांची 2 लहान मुलं हे कोणाला भेटायला तयारच नाही. समाजामध्ये 5:30 जायची त्यांची तयारी नाही. इतर जे लोक आहेत ते माझ्या घरात पासून माझ्या दुसरी मुली त्यांच्या घराशिवाय कुठे जायला तयार नाही, म्हणजे त्यांची मानसिक परिस्थिती वेगळी निर्माण झालेली. निश्चित रूपाने या पद्धतीने ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. मी पवार साहेबांच्या मनापासून आभार मानतो की त्याच दिवशी साहेबांनी सांगितलं होतं एखादा जवायांनी चूक केली असेल तर त्याला शिक्षा होईल, कायदेनी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, पण जवायची शिक्षा हे सासरेला होऊ शकत नाही. ते पार्टीशनमध्ये उभे राहील बरेचसे नेते त्या काळामध्ये मला फोन करून की हे सगळं तुमच्यावर प्रेम करण्याचं काम करण्यात आलं आहे, त्या सगळ्या नेत्यांनी पाठिंबा दिला, त्यांचा पण आभार मानतो. आणि आज या वितरित कुठल्याही विषयावर मी बोलणार नाही. मी आपल्याला इतकंच बोलू इच्छितो की दर्जनभर असेच प्रकरण आहे जिथे चुकीच्या पद्धतीने लोकांना फसवण्यात आलं. आता हे प्रकरण सुरू आहे. काही लोक सांगत होते की शाहरुख खानची वकिली नवा मुली करते त्यासाठी त्याच्यावर आत्ता बोलत नाही, पण 2 प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही प्रश्न निर्माण केले ते प्रश्नाच्या उत्तर मिळत नाही. एनसीबी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सगळे केसेसमध्ये सांगताय, त्याच्या आधारावर कसा लोकांना अडकवता येते, त्याच दिवस कसा तुरुंगात ठेवता येते हे त्यांच्या मोड ऑफ ऑपरेटिव्ह आहे. जे आमच्या जवानच्या केसमध्ये पण करण्यात आला. मला वाटतंय आता तिसरा प्रेस कॉन्फरन्स मी करतोय, पण यापुढे आणखी बरीचशी माहिती आहे मी टप्प्याटप्प्याने देऊ. आज जवाईचे प्रश्न हे आपण सर्व पत्रकार विचारत होते, कालच ऑर्डर हे लोड झाली त्यासाठी त्याची माहिती देण्यासाठी आमच्या सर्वांना मी बोलवलं होतं. त्याच्यात पण चुकीचं आहे ते सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. काही प्रश्न असतील तर विचारू. तुम्हाला काही धमकीचे फोन येतात अशी देखील माहिती मिळाली? माझ्या कार्यालयावर सातत्याने धमकीचे फोन येत आहेत. प्रेस कॉन्फरन्स 7 तारखेला घेतल्यानंतर ही मालिका सुरू झालेली आहे. प्रत्येक फोनचे फोन नंबर आमचे लोक लिहून ठेवत आहेत, कोणी काय बोलत आहे हे पण लिहून ठेवण्यात आलेलं आहे. मी माझ्या सहीनी या सगळी तक्रार या राज्याचे गृह सचिवांना देणार आहे, ते त्याचे तपास करतील आणि जे कोणी लोक मला धमक्या देत आहेत त्याच्यावर ते कारवाई करतील. निश्चित रूपाने आता हे स्टिग्मा आहे, म्हणजे एका माणसाच्या चरित्रवर हे मोठा दाब लावला. आता रेग्युलर आम्ही ट्रायलमध्ये गेलो की 5-10 वर्ष लागू शकतात,
मग ह्या केसला नल अँड व्हाईट करण्यासाठी क्वॅश करण्यासाठी समीर खान हे स्वतः हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणार आहात. वकील लावून तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की ज्या प्रकारच्या सी ए रिपोर्ट आहे, ज्या प्रकारच्या सगळ्या चुकीच्या पद्धतीने फसवण्यात आलेलं आहे ते कोर्टासमोर आम्ही मांडू आणि त्याच्यातून आम्ही निष्पाप आहोत असं सगळं सिद्ध होईल आणि त्यासाठी प्रशासनाचं काम हे सगळं करतो. या सगळ्या प्रकरणाचा मानसिक त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल ते मुंबई संदर्भातही पहिले आम्ही निर्दोष आहोत हे सिद्ध करणं हे गरजेचं आहे. आज सन्माननीय स्पेशल कोर्ट जे एन डी पी एसचे आहे त्यांनी जे आदेश दिले त्याचा सर्व उल्लेख केलेला आहे. त्याच्या आधारावर किंवा जे पुरावे आमच्याकडे आहे किंवा ज्या चार्जशीटमध्ये सगळे चुका एन पी एन सी बीने केलेली आहे त्याच्या आधारावर आम्ही याचिका तयार करू आणि हे जे कसं पोटळपणा सुरू आहे ते सिद्ध करू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की न्याय व्यवस्थेवर जे विश्वास आहे कसं होता या निकालानंतर आणखी माझा आणि जनतेचे विश्वास वाढलेले. मी नरेंद्र एन सी बीला काही भाजपाचे नेते कंट्रोल करतात अधिकृत मी बोललो होतो मनीष अनुसारी किंवा इतरांची नावं घेतली होती. आज या विषयाच्या बाहेर जास्त मी बोलत नाही पण या विषयावर बरेचसे काही विषय आहेत की आपल्याशी शेअर करणार आणि पुढे आणखी माहिती देऊ. अली नाम का एक व्यक्ती आहे जिसने रामपूर से ये सामान भेजा था. उसे तीन बार बुलाया गया. हमारी जानकारी है एनसीबी पत्रकारों को बोल रही है कि वो हमें मिल नहीं, लेकिन हमारी जानकारी है कि चार्जशीट में उसका उल्लेख है. तीन बार वो यहाँ आया संबंध के बुलाने के बाद एक्सोर जिसके यहाँ से सामान आया था गाजे में अगर तुमने इतने लोगों को जेल में रखा तो अली की गिरफ्तारी क्यों नहीं हुई ये भी सवाल है. जो हाईकोर्ट ये जो बोर्ड है एनडीपीएस वहाँ पे रामपुर के पंचनामे की बार बार बात की गई. न्यायालय ने उनसे पूछा देखिए न्यायालय में वो रामपुर का पंचनामा क्यों छुपा रहे हैं ये मुझे पता नहीं, लेकिन आज नहीं पर हाईकोर्ट में जो होगा लिखेगा.